पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीनं एक अनोखा उपक्रम राबविला आहे वृक्षतोड थांबावी पर्यावरणाचं रक्षण व्हावं या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं सोलार पॅनल बसवले असून सर्व गावाला गरम पाणी अल्प दरात उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे राज्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे अशा थंडीमध्ये सर्वांना गरम पाणी मिळावे यासाठी तावशी ग्रामपंचायत महिला सरपंच सोनाली यादव आणि महिला ग्रामसेवक ज्योती पाटील यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे एक रुपयात पाच लिटर आणि पाच रुपयात पंचवीस लिटर गरम पाणी मिळत असल्यानं गावकरी खुश झाले आहेत विशेषतः महिलांचे कष्ट वाचले असून सरपण गोळा करणं चुलीच्या धुरापासून महिलांची सुटका झाली आहे आता येणाऱ्या काळात वाडी वस्त्यांवर सोलर बसवण्याचा मानस सरपंच सोनाली यादव यांनी व्यक्त केलाय सोनाली गणपती यादव तावशी सरपंच गेली अडीच वर्ष मी या गावामध्ये काम करत आहे गावातील बरीच विकास कामे केले पहिला पहिला प्रश्न सोडवला तो पिण्याचा पाण्याचा आणि हा रो प्लॅन्ट आम्ही बसवलेला आहे पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी एटीएम कार्डामार्फत देत आहे मोफत पिठाची गिरणी घेतलेली आहे शंभर टक्के बाकी बनणाराला आम्ही मोफत पिठाची गरम गिरण वर्षभर दळण देत आहोत आणि नंतर स सर्व विकास कामे झाल्यानंतर बा माझ्या असं लक्षात आलं की बायका गावातील महिलांना खूप त्रास होत आहे गरम पाण्या अलीकडे जास्तच थंडी पडत आहे त्यामुळे आम्ही गरम पाणी बस गरम पाणी सोलर मार्फत बसवण्याचा निर्णय घेतला त्यातून महिलांचा सरपण आणण्याचा त्रास वाचेल आणि वेळही वाचेल त्यामुळं आम्ही गावात सोलर बसवलेला आहे त्यातून एक रुपयेमध्ये पाच लिटर पाणी आणि पाच रुपयेमध्ये वीस लिटर पाणी असे आम्ही देत आहोत रोजचं एक हजार लिटर पाण्याचा स आहे आणि चार वाजल्यापासून लोक आंघोळी आंघोळ करत आहेत त्यामुळं वृक्षतोड थांबली आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत झाली अशा भविष्यातही पुढील भविष्यात पूर्ण वाढी वस्तीवर आणि गावठाणात जागोजागी आम्ही जिथे गरज असेल तिथे सोलर बसवण्याचा आमचा पुढील प्रयत्न चालू आहे